मी मधुरा घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपण घर स्वप्नांचं मध्ये भेट देणार आहोत ठाण्यातील शेटझुरी ह्या प्रोजेक्टला। तसंच आपण फेरफटका मारणार आहोत खार लिंक रोडवरील वंडर शेफ या किचन स्टुडिओचा। शेट कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडचा शेटझुरी हा प्रोजेक्ट सध्या ठाण्यात साकारण्यात येतोय। ठाण्यातील विवियाना मॉल पासून जवळच असलेला हा प्रोजेक्ट सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय। तसंच लक्झुरियस लाईफस्टाईल आणि उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे ठाणेकर ह्या प्रोजेक्टला पसंती देत आहेत। चला तर एक फेरफटका मारूया ह्या प्रोजेक्टचा। घरांच्या किमती दिवसेंदिवस वाढत असतानाच सामान्य ग्राहकांचं हित लक्षात घेऊन शेट कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडचा शेटझुरी हा प्रोजेक्ट ठाणे इथं साकारण्यात येतोय। नव्या घरांचे पर्याय, चांगल्या नागरी सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी ह्यामुळे ठाणे हे शहर सर्वांच्याच पसंतीचं ठरत आहे। शेटझुरी हा प्रोजेक्ट ठाणे स्टेशनपासून 6 किलोमीटर अंतरावर असून ईस्टर्न एक्सप्रेसवे प्रोजेक्टला लागूनच आहे। इंटरनॅशनल एअरपोर्ट अगदी 27 किलोमीटर तर फ्रीवे 22 किलोमीटरवर आहे। तसंच या प्रोजेक्टला लागूनच विवियाना मॉल, ज्युपिटर हॉस्पिटल, ठाण्यातील ईस्टर्न हायवेचा हा पट्टा ठाणे प्लॅटिनम बेल्ट म्हणून ओळखला जातो। कोणत्याही प्रोजेक्टसाठी जे सर्वात इम्पॉर्टंट आहे ते लोकेशन 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 आणि लोकेशन। आता आपली प्रोजेक्ट एकदम सेंटरमध्ये, म्हणजे जर तुम्हाला ईस्ट, वेस्ट, नॉर्थ किंवा साऊथ तुम्हाला जायचं तर माझीवाडा इज दी सेंटर। म्हणजे तुम्ही सरळ गेला की तुम्हाला साऊथ साईड, तुम्हाला जर गोलबंदरनी घेतलं तर तुम्हाला वेस्टर्न साईड, नासिक हायवे, आणि जर पुण्याला जायचं तर एक्झॅक्टली सेंटरमध्ये विवियाना मॉल आपला एक्झॅक्ट बाजूला आहे। ते पण शेट डेव्हलपर्सनी बनवले आहे। ते विवियाना मॉल, ज्युपिटर हॉस्पिटल, म्हणजे ते आपली कन्स्ट्रक्शन आहे। आता आमची अप्रॉक्सिमेटली 30 इयर्स एक्सपिरियन्स आहे। त्याच्यात आम्ही ठाण्यात आता आपला मेजर हब आहे। ठाण्यातील शेट कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडच्या शेटझुरी या प्रोजेक्टमध्ये 2-3 BHK त्याच्यात आम्ही ठाण्यात आता आपला मेजर हब आहे। ठाण्यातील शेट कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडच्या शेटझुरी या प्रोजेक्टमध्ये 2-3 BHK एकूण 30 मजली 3 टॉवर्स साकारण्यात येत आहेत। 2 बेसमेंट, 1 ग्राउंड आणि 2 लेवल पोडियम पार्किंग देण्यात आलंय। पेक्षा जास्त लाईफस्टाईल अम्युनिटीज देण्यात आल्या आहेत। प्रोजेक्टमधील फ्लॅटची रचनाही लॅविश करण्यात आली आहे। या प्रोजेक्टमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, पार्टी लॉन, गार्डन, जॉगिंग, सायकलिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया, मल्टीपर्पज कोर्ट, सिनियर सिटीजन कॉर्नर, एम्पी थिएटर अशा सर्व सुखसोयी प्रोजेक्टमध्ये ग्राहकांना देण्यात येणार आहेत। स्विमिंग पूल, गार्डन, क्लब हाऊस, प्ले एरिया, मल्टीपर्पज कोर्ट, म्हणजे हे बेसिक जे रिक्वायरमेंट आहे फॅमिलीची त्यामुळे सगळं काय देत आहे तिथे। आणि जर इंटरनल अमेनिटीज मध्ये बघताय तर जे फ्लोरिंग फिटिंग फिक्चर्स आहे ते फुल्ली स्टँडर्ड आणि फुल्ली कॉम्पिटेटिव्ह, जे म्हणजे डे टू डे तुम्हाला जास्त जास्त आणि ते टाइम फ्रेम तुम्ही यूज करू शकता तसं क्वालिटीज आम्ही देत आहेत। बाथरूम फिटिंग वगैरे बघत तर अमेरिकन स्टँडर्ड किंवा जॅग्वार असे ब्रँडेड जे प्रोडक्ट्स आहे आम्ही ते देत आहे। आणि किचन ते पण आम्ही कस्टमरांना हे पण ऑप्शन देतो, जर तुम्हाला मॉड्युलर किचन पण पाहिजे आम्ही ते पण बनवून त्यांना देऊ शकतो। या प्रोजेक्टमधील घरांची सजावट केल्यानंतर कशी दिसतील हे आता आपण पाहूयात। बैठकीच्या खोलीत अतिशय दिमागदार अशी या बैठकीच्या खोलीची रचना। या ठिकाणी बैठकीची रचना आरामदायी करण्यावर भर देण्यात आलाय। इथे आपण आपल्या आवडीप्रमाणे सजावट करू शकतो। सगळ्या घरांमध्ये विट्रीफाईड फ्लोरिंगचा वापर करण्यात आलाय। हेवी अल्युमिनियम पावडर कोटेड सेक्शन विथ ग्रेनाइट स्टील विंडो आणि इंटरकॉम फॅसिलिटीची सोय करण्यात आली आहे।
बैठकीच्या खोलीला लागूनच आहे ते सर्व सोयी सुविधांयुक्त असं फुल्ली फिटेड मॉड्युलर किचन। किचनमध्ये ग्रॅनाइट प्लॅटफॉर्म विथ स्टेनलेस स्टील सिंक, गॅस लीक डिटेक्टर, पाइपलाइन गॅसची सुविधा देण्यात आली आहे। आलिशान घरातल्या बेडरूमसही तशाच दिमागदार आहेत। मास्टर बेडरूम, चिल्ड्रन बेडरूम अशा विविध प्रकारच्या बेडरूमची रचना करण्यात आली आहे। लक्झरी आणि ऐसपैसपणा हे बेडरूमचं वैशिष्ट्य। अतिशय स्पेशियस अशी बेडरूमची रचना करण्यात आली आहे। स्टडी रूमची सोय करण्यात आली आहे। बाथरूममध्ये अँडिस्केट फ्लोरिंग, ग्लेज डॅडो टाइल्स, उत्तम क्वालिटीचे सॅनिटरी वेअर आणि सीपे फिटिंग्स देण्यात आले आहेत। त्याचबरोबर डेकोरेटिव्ह फायर रेटेड मेन डोअर, आणि बेडरूम आणि टॉयलेटला लॅमिनेटेड डोर देण्यात आले आहेत। चांगल्या दर्जाच्या इलेक्ट्रिकल फिटिंग्सही लावण्यात आल्या आहेत। आम्ही अप्रॉक्सिमेटली 6 ते 7 महिने पूर्ण मार्केट सर्वे आणि मार्केट रिसर्च केलेला की लोकांना काय पाहिजे एक्झॅक्टली, म्हणजे ते जे रिझल्ट होतं ते मेजरली 1 BHK, 2 कॉम्पॅक्ट आणि 3 BHK हे होतं। कारण की आता मेजरली जसं जसं न्यूक्लिअर फॅमिली ते वाढत चाललंय त्यांना ही छोटी छोटी जी अपार्टमेंट आहेत त्यांची गरज आहे, म्हणून आम्ही ते 1, 2 कॉम्पॅक्ट, 3 BHK। आणि आमचा लेआउट असा आहे की तुम्हाला प्रत्येक अपार्टमेंटला आयदर तुम्हाला गार्डन फेसिंग, हायवे फेसिंग और गार्डन फेसिंग किंवा तुम्हाला जे हिल साइड आहे येऊर हिल साइडला ते फेसिंग आहे, म्हणून आमचे डिझायनिंग आणि प्लॅनिंग दॅट इज ऑफ प्राइम इम्पॉर्टन्स फॉर एन एंड युजर। ही आहे एक आलिशान जीवनशैली। सर्व सोयी सुविधांयुक्त असा शेट कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडचा शेट झुरी हा प्रोजेक्ट म्हणजे ग्राहकांसाठी उत्तम पर्याय आहे। लक्झरियस लाईफस्टाईल आणि लॅविश इंटिरियरचा ह्या संगम आपल्याला इथे बघायला मिळतो। सर्व लक्झरियस सुविधा या प्रकल्पाच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत। दर्जाशी कुठल्याही प्रकारची तडजोड न करता केवळ आणि केवळ ग्राहकांचं हित लक्षात घेऊन या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। ग्राहक शेट कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडच्या शेट झुरी या प्रोजेक्टला पसंती देत असून एक विश्वासाचं नातं म्हणून आपल्या घराचं स्वप्न शेट कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून पूर्ण करतायत। घर स्वप्नांसोबत आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आपण फेरफटका मारणार खार लिंक रोडवरील वंडर शेफ किचन स्टुडिओचा। तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं। ब्रेक नंतर घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एक स्वागत।
संजीव कपूर आणि रवी सक्सेना या दोघांनी मिळून 2009 मध्ये वंडर शेफ ही कंपनी सुरू केली. वंडर शेफ किचन स्टुडिओ मध्ये आकर्षक किचनची व्हरायटी बघायला मिळते. चला तर एक फेरफटका मारूया खार लिंक रोडवरील वंडर शेफ किचन स्टुडिओचा. नमस्कार, मी गिरीश. वंडर शेफच्या स्टुडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वंडर शेफचा अर्थच मुळी आहे हेल्थ अँड वेल्थ. वंडर शेफ घरा प्रत्येक सुगरणीला कुक विथ प्राईडचं प्रोत्साहन देतो. वंडर शेफ ही कंपनी शेफ संजीव कपूर आणि रवी सक्सेना यांनी 2009 मध्ये सुरू केली. चला तर बघूया वंडर शेफची अप्रतिम प्रोडक्ट रेंज. वंडर शेफ आपल्यासाठी घेऊन आले आहेत अप्रतिम क्वालिटीचे फायनेस्ट कुकवेअर. आता बघूया वंडर शेफची सिरामाइड रेंज. ही सिरामाइड रेंज कुक अँड सर्वची आहे. त्याच्यामध्ये आपण जेवण बनवूही शकता आणि डायनिंग टेबलवर ठेवून सर्वही करू शकता. हे कुकवेअर प्युअर अॅल्युमिनियमचा वापर करून 3 ते 6 नॉनस्टिक लेअरने बनवलेले आहे. यामुळे आपले जेवण अतिशय हेल्दी बनते. हे सर्व कुकवेअर शेफ संजीव कपूरने निवडलेले आहे. आता आपण पाहूया वंडर शेफचे काय युनिक अप्लायन्स. त्यातलाच एक न्यूट्रीब्लेंड. न्यूट्रीब्लेंड हा 450 वॉटचा ड्राय अँड ब्रेड ग्राइंडर कम ब्लेंडर आहे. वंडर शेफच्या बहुतांश प्रोडक्ट बरोबर येतं शेफ संजीव कपूरने लिहिलेलं रेसिपी बुक. आता आपण बघूया वंडर शेफचं न्यू जनरेशन प्रोडक्ट कोल्ड प्रेस ज्यूस. यामध्ये अतिशय न्यूट्रिशियस ज्यूस घरच्या घरी आपण तयार करू शकतो. आता आपण बघूया वंडर शेफची प्रेशर कुकर रेंज वंडर शेफ सेक्युरा. त्याचं वेगळेपण असं आहे की हा हाय ग्रेड स्टेनलेस स्टील पासून तर बनला आहे पण याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये जगातल्या 5 उत्तम सेफ्टी फीचर्स आहेत. लो प्रेशर वॉल्व, हाय प्रेशर वॉल्व, गास्केट रिलीज सिस्टीम, अँटी क्लॉक सेफ्टी कॅप आणि नॉन स्टिक ग्रिप. आपल्याला घरातल्या घरात तंदिकन किंवा पनीर टिक्का बनवायचं असेल तर वापरा संजीव कपूर गॅस ओव्हन तंदूर. संजीव कपूर गॅस ओव्हन तंदूर गॅसवर ठेवून आपण तंदूर पदार्थ बनवू शकतो.
हा गैस ओवन तंदूर हाताळायला ही अतिशय सोपा आहे। विविध प्रकारच्या बॉटल्स वंडर शेफकडे आहेत। प्युरेस प्लास्टिक मटेरियलचा वापर करून या बनवलेल्या आहेत। वंडर शेफ ओएसिस बॉटल ट्रॅव्हलिंग साठी, स्पोर्ट्स साठी, ट्रिप साठी याचा वापर तुम्ही करू शकता। तर आता आपण बघितलेत वंडर शेफचे प्रोडक्ट, फाईन कुकवेअर, अप्लायन्सेस, किचन टूल्स, ऍक्सेसरीज, फ्लास्क अँड बॉटल। जर आपल्याला वंडर शेफच्या प्रोडक्ट बद्दल अधिक जाणून घ्यायची इच्छा असेल तर खार लिंकिंग रोडच्या वंडर शेफ स्टुडिओला नक्की भेट द्या। घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येत असतो। पुढच्या आठवड्यातही असेच काही प्रोजेक्ट्स, त्याचबरोबर गृहसजावटीच्या वस्तू आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत, पण आता वेळ आली ती तुम्हाला निरोप देण्याची। तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।